दारुगड़ भये दारुग वरती सरकारी का मोर नाचरा हवा संसारा तुन वेळ काढूनी खेळ खेळूया नवा नमस्कार ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर अपना सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आहोत आता कावेरी बिल्डिंग रोहिदास नगर अलिबाग या ठिकाणी सौ सारिका राजेश पाटील या वहिनींना भेटणार आहोत आणि आजच्या या भागामध्ये त्यांना बोलते करणार आहोत। या वहिनी या एका वर्तमानपत्राचे रिपोर्टर आहेत आणि रिपोर्टर म्हटल्यानंतर आजची ताजी बातमी कुठली तरी त्यांच्याकडे नक्की असते। जाणून घेऊया वहिनींना बोलते करूया आणि त्याचबरोबर वहिनी काय म्हणतायत वहिनींच्या घरातले काय म्हणतायत तेही जाणून घेऊया आज अलिबाग मधल्या या रोहिदास नगर ते चक्क शेतामध्ये बाईक घेऊन एंट्री केलेली त्यांनी हो आणि माझी तारांबळच उडाली। बापरे मी काय करू आता आजी आणि मी दोघच जण होतो घरामध्ये आले आणि मी ह्यांना पाहिलं पण नव्हतं काहीच नाही मग कसं काय करणार पण जस्ट त्यांनी जी एंट्री केली ना हेच असणार नमस्कार 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 घेतो 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 स्वीट सगळं संपवतो नमस्कार या उखाणा यमुनेच्या पात्रात ताजमहालाची सावली राजेश रावांचं नाव घेते धन्य त्यांची माऊली अरे वा द्या ओळख करू हे आमचे राजेश राव नमस्कार त्या आमच्या जाऊबाई नमस्कार त्या छोट्या जाऊबाई आमच्या नमस्कार ही माझी मोठी मुलगी आणि ही छोटी विधी आणि हे आमचे सगळे शेजारी नमस्कार नमस्कार ते जास्त महत्त्वाचे आहेत। सुरुवात करूया गप्पांना नमस्कार कुठलं बालपण तुमचं वरळी 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 कोळीवाडा वरळी कोळीवाड्यात सगळं बालपण तिथे हा जन्मच तिकडचं तुमचं बालपण सगळं नंतर तुम्ही मग अलिबाग मध्ये कधी आलात लग्न झाल्यानंतर इथे अच्छा त्याच्या आधी आले नव्हते पण त्याच्या आधी कधी अलिबागला येण्याचा योग हा लग्नापूर्वी ती एक गमतीशीरच गोष्ट आहे काय झालं लग्नापूर्वी मी इथे आलेले इकडे पोलीस हेडक्वार्टरच्या मुलांना डान्स शिकवण्यासाठी मी फोक डान्सेस करायचे गव्हर्नमेंटचे 26 जानेवारी अगदी आपल्या महाराष्ट्रात थ्रू गव्हर्नमेंट थ्रू आम्ही गेलेलो दिल्लीला वगैरे तसे मी बरेच शो केलेले भारतभर आणि इथे त्यानिमित्ताने यावं लागलं मला की डान्स शिकवण्यासाठी म्हणून बोलावलेलं तेव्हा इथे आलेले त्या ह्यांची बहीण छोटी बहीण ती माझ्याकडे डान्स शिकायला होती तिला डान्स वगैरे शिकवल्यानंतर मग जाण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा प्रत्येक मुलींनी आग्रह केला ताई तो आमच्या जाता आता घरी ये म्हणून
ह्यांच्या घरी गेले. घरी गेले तर सासऱ्याने चौकशी केली. मग गाव आमचं जवळचंच निघाल्याबरोबर त्यांनी मग नंतर विचारपूस केली गावामध्ये माझ्या. मग नेमकं ह्यांची आजी जी आहे ती माझ्या आजीची मैत्रीण निघाली आणि मग तिथेही विचारपूस करण्यात आली आणि त्यानंतर मग झालं. मग मागणं टाकलं आहे. लग्नाचा विषय काढलेलाच नाहीये मी. मी अलिबागची काहीतरी गंमत सांगता सांगता तीच गंमत आहे मुळात. लग्नापर्यंत जाऊन पोहोचला तेव्हाच आलेले. काय करतात मिस्टर? ते पोलीस आहेत. बोलवा त्यांना. या. नमस्कार. 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 बसा. नमस्कार. आपलं बालपण कुठलं? अलिबाग. अलिबाग मध्ये. तो आठवतोय दिवस तुम्हाला या घरी आलेल्या डान्स साठी बहिणी बरोबर? नाही, मी नव्हतो इथे. मी माथेरान पोटेशनला होतो. तेव्हा तुम्ही कुठे होता? माथेरान. माथेरान थंड हवेच्या ठिकाणी. आणि मग त्या दिवशी हे काय झालं तुम्हाला काय माहिती? काहीच नाही. पण मग मुलगी बघितली आहे बाबांनी हे कधी कळलं तुम्हाला? हा, इथे अलिबागला आल्यावर मला सांगितलं. काय की असं असं मुलगी बघितली, तू बघून ये. मग तुम्ही कुठे बघायला गेला? शाहबादला, त्यांच्या घरी, आजीच्या घरी. आजीच्या घरी. तुम्हाला आठवतोय बघण्याचा दिवस? हो. काय ते चक्क शेतामध्ये बाईक घेऊन एंट्री केलेली त्यांनी. हो. आणि माझी तारांबळच उडाली. बापरे, मी काय करू? आता आजी आणि मीच दोघंच जण होतो घरामध्ये आणि अचानक हे यायला निघाले आणि मी ह्यांना पाहिलं पण नव्हतं, काहीच नाही. मग कसं काय करणार? पण जस्ट त्यांनी जी एंट्री केली ना, हेच असणार पोलीस. हे आणि यांचे मित्र आलेले, दोघ जण आलेले, पण ह्यांना नेमकं टिपलं मी. नेमकं टिपलं. योग्य टिपलं. मग त्याच दिवशी ठरलं का लग्न? नाही, नंतर मग त्यांची लोक वगैरे सगळी नातेवाईक वगैरे आले, त्याच्यानंतर ठरलं. मुळात म्हणजे आमचं 7 दिवसात लग्न झालं. म्हणजे ह्यांना आधी 1 महिन्यानंतरची तारीख दिलेली आणि 7 दिवसानंतरची दिलेली. ह्यांनी 7 दिवसानंतरची तारीख घेतली. त्यानंतर उडी गडबड उडाली. घेतली करायचं आता बोलल्यावर काय, नंतर काय नाता काय करतच आहे ना. मग आता वेळ कशाला घालवा? बरोबर. ओके. नाही बरोबर. म्हणून लगेच 7 दिवसात लग्न. बरं, तुम्ही काय पत्रकारिता करता? हो. आजची बातमी आधी सांगा आम्हाला काय. आजची बातमी मी सांगू शकत नाही. आजची बातमी हीच की तुम्ही आमच्या घरी आलात. अरे वा. काय तर 2 घटना माझ्या आयुष्यात घडल्यात चांगल्या. की पहिलं म्हणजे इकडची वेधशाळा, अलिबाग इथली वेधशाळा आहे, तिकडे असा प्रॉब्लेम होता की दुतर्फा 2 रस्ते आहेत, तिथून वाहनं जातात छोटी. मग ते व्हायब्रेटिंग होऊन त्यांना तिकडे प्रॉब्लेम व्हायला लागले आतमध्ये, की त्यांना व्यवस्थित अंदाज घेता येत नव्हतं. तर ती मी बातमी केलेली, ती फक्त आमच्याच वर्तमानपत्रात आलेली होती. त्यामुळे मेन त्यांचं जे हेडक्वार्टर मीन्स मेन जे मुंबईला आहे तिथून मला आभार पत्र म्हणून इथे आलेलं, की तुम्ही आमची बातमी घेतल्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत म्हणून इथून आलेला. बरं बरं. दुसरा केदारनाथचा आता जो प्रकार झालाय, की तिथे आपल्या रायगड जिल्ह्यातील 26 लोक अडकलेली होती, त्यामुळे तिकडे अशा बातम्या वरच्यावर येत होत्या. मग मी ठरवलं की तिकडे जी आपली लोक अडकली आहेत त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधणं खूप कठीण होतं. कसं तरी करून मी एक नंबर काढला शोधून, जो मेन तिकडे जो ग्रुप घेऊन गेलेला त्यांचा नंबर काढला आणि तिकडच्या लोकांशी संपर्क साधले मी. मग त्यांची मी तिथे बातमी केली ही तयार, सगळं त्यांचं नावं वगैरे सगळी डिटेलमध्ये दिली, ह्यांना असे असे प्रॉब्लेम आहेत. आणि त्यानंतर तेथे आले. किती छान. पुढे जाऊन कोणीतरी सांगितलं की आता इकडे काम करा, लोकांचे लोकप्रतिनिधी बना, तर होणार? मुळात सांगू, लोकप्रतिनिधी बनून जी आपल्याला कामं करता येत नाही ना, ती पत्रकार म्हणून करू शकतो. करू शकतो. समाजाच्या पुढे आपण काय म्हणणं आहे? बरोबर. काय बरोबर आहे? तुम्ही काय थोडक्यात उत्तरे द्या की नाही? या 1 तास बोलतायत तुम्ही, आपलं 2 सेकंदात बरोबर आहे म्हणून संपवून टाकला विषय. पत्रकारांना विषय मांडता येतात ना सर्व जनतेसमोर. हो, सगळे विषय मांडता येतात आणि त्याच्यातून जनजागृती करता येते. जनजागृती करता येते. थोडक्यात उत्तरे द्या असं मिस्टर आता बोललेले आहेत. आता समोर 8 वस्तू येणार आहेत, त्यापैकी 4 वस्तू वहिनींना मिळणार का? म्हणजे वहिनींचा अंदाज बरोबर असेल, अचूक बातमी असेल का मिस्टरांचा तपास आज उपयोगास येणार, बघूया. 8 पैकी 4 वस्तू कुठल्या त्या दोघांनी ठरवून द्या. उचला ती वस्तू. पण उचला वस्तू पण उचलायची. हो उचला मिस्टर, मदत करा जरा. तुमच्या जवळ तिकडे आता बघा ती 1 रुपया आहे का बघा.
शंभर शंभर आणखी तीन संधी आहे का कुकर उचला कुकर पन्नास दोन संधी दोनच संधी शिल्लक आहेत दोन हुकलेले आहेत तुम्ही सांगू शकता मदत करू शकता काय कुठली घेऊ सांगा घड्याळ घेऊ घड्याळ ओ पैसे आता एक रुपया आणि एकच संधी शिल्लक आहे छत्री आता बघूया ही पण हुकली एक हजार थांबा पण आता एक रुपया बक्षीस तर गेली पण आता एक रुपया कुठे आहे ते तर बघायला लागेल कुठे असेल माझ्यामध्ये इथे बघूया हा बघा होता एक रुपया त्यानेच सांगितलं आणि आपण हा एक रुपया कुठे आहे ते बघितलं पण आता या ठिकाणी मात्र ही संधी हुकली बघूया पुढच्या खेळात काय होणार ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार नमस्कार आज पोलीस नाही आज वकील आणि आज रिपोर्टिंग नाही आज गप्प बसायचं बोला वेळ अजिबात देत नाही काय हो आता प्रेसचं काम असल्यावर काय दिवसभर ऑफिसला असते जास्त वेळ मिळत नाही फक्त दुपारी थोडा वेळ येणार ठीक आहे पण शेजाऱ्यांना भेटत नाही म्हणतात मला जास्त वेळ भेटत नाही जेवायला तुम्हाला यांना कुठून देणार यांना कुठून देणार बरोबर आहे कळलं पुढचं मी कधी फोन केल्यानंतर त्या फोनवर घेतच नाही काय तिलाच विचारावं लागेल का नाही फोन घेत थांबा तुम्ही नका कारण सांगू आता गप्प बसा तुमचं काय म्हणणं नाही मला नाही कल्पना त्यांनी फोन का घेत नाही त्याची पुढचा आरोप हा बोला आमची ते लक्ष द्यायला वेळच नसतो सकाळी जाते लवकर संध्याकाळी उशीर येते वेळ अजिबात नाही भेटत मुलांनी काय करायचं ते दिवस त्यांची शाळा असते क्लास असते मला वेळ असेल तर मी सोडतो तिला वेळ असेल तर ती सोडते तिला वेळ असेल तर ती घेऊन येते मला वेळ असेल तर मी घेऊन येतो मुलींना शाळेत मुलींनी आपल्या मनातली तक्रार सांगितलेली आहे आणखी कोणाचं काय म्हणणं आहे तक्रार केलेली आहे की आमच्या घरात फक्त ओरडा ओरडच असते काय हो बाबा बोला आता वेळ नसल्यामुळे थोडंफार चिडचिड होते ते म्हणतात जेव्हा असतात तेव्हा ओरडा ओरडच करत असतात दोघे आता याच्यावरून ओरडा ओरड करू नका आम्ही गेल्यावर बर आता या सगळ्या म्हणजे तक्रारी तुमच्या झाल्या यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले पण त्याआधी मुलीच्या तक्रारी ज्या आहेत त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे तर सध्या परिस्थितीत एवढी बिझी आहे बिझी शेड्यूल असतो कुठे काय घटना घडली किंवा काय तिथे लगेच धावत जावं लागतं जेवणालाही वेळ नसतो वेळेला त्यामुळे सध्या माझ्याचकडे वेळ माझ्यासाठी नसतो पण मुलांचं काय त्यांना मी वरच्यावर कॉन्टॅक्ट ठेवते फोनवर किंवा मला वेळ मिळेल तसा मी घरी येऊन फेरी मारून जाते पण आता काहीतरी करण्यासाठी काहीतरी गमावं लागतं ॲडजस्टमेंट हे आहेच आणि त्यांनाही लहानपणापासून जर ती त्यांनाही सवय असेल तर उद्या त्याही ॲडजस्ट करू शकतील आईसारख्या मला तर वाटतं त्यांनी माझ्यासारखं बनावं अरे वा आणि ते आरडाओरडचं काय आरडाओरड म्हणजे काय घरी आले ना बाहेरून आपण त्रासून येतो मग ह्यांचे बुक्स वगैरे इकडे तिथे इतरत्र पडलेले असतात मग मग त्यांना ओरडावं लागतं हे काय आल्या मग माझं पण थोडं हे होतं ना म्हटलं हे जागेवर ठेवा तुम्ही ते मुलांवरती नाही म्हणत तुम्ही दोघे एकमेकांची टेबल टेनिस तसं नाही त्यांनाच ओरडत असतो आम्ही काय की जागा हो की नाही किती गोड असते ती बरं यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले तिचा स्वभाव फार चांगला आहे आणि केव्हाही रस्त्यात गाडीवर भेटली मी गाडीवर असते ती गाडीवर असते केव्हाही माईक चांगली देते अच्छा मला वाटलं पण ती चांगले म्हणजे स्वभाव चांगला चांगला आहे काय त्या बोलायला कामा आज एकदम दोन्ही जाऊबाईंचा आवाजच जाऊ झालाय आवाजच असतोय काय ताई तुझं काय म्हणणं आहे आता आईबद्दल काय चांगलं आहे माझी मम्मी मला फेवरेट आहे म्हणून मला माझी मम्मी मम्मी फेवरेट आहे बरं तुमचं काय आता या सगळ्या गोष्टींवर म्हणजे ऍक्च्युली मला पण सगळे सण साजरे करावेसे वाटतात मला स्वतःलाही फील होत असतं की बाहेर सण आहेत आणि मी इथे रिपोर्टिंग करते वगैरे थोडं फील होतंच मला पण काय असतं माहितीये का जेव्हा दुसऱ्यांचे आपण प्रॉब्लेम दुसऱ्या हे जेव्हा पेपरमध्ये आणत असतो ना आणि त्याच्यातून त्यांना जर फायदा होतो ना तर तो एक जो आनंद आहे ना तो
सगळ्या आनंदाच्या वरच आहे माझ्यासाठी सध्या परिस्थितीत. हेच खरंय, हेच खरंय, हेच खरं. आणि तुम्ही ठरवलेलं आहे, ठरवलंय की तुमचं उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं आहे. नक्कीच नक्कीच, तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुमच्या या सगळ्या योजनांना यश मिळो. हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. थँक्यू. उद्या पैठणीच्या खेळात कोण पैठणी, कुणाचं नाव निवडून येणार जरा बघूया. घ्या आणि हे नाव आहे मनीषा मनोज भगत. नाव सांगा. मनीषा मनोज भगत. तुम्ही कुठे राहता? मंगलमूर्ती अपार्टमेंट. मंगलमूर्ती अपार्टमेंट. काय करतात मिस्टर? भाजीचं दुकान. भाजीचं दुकान. ते भाजीच्या दुकानात असता आणि तुम्ही भाजी करता? मी पण असते. तुम्ही पण असता. माहेर कुठलं तुमचं? बामणगाव. बामणगाव. घ्या उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी मनोज भक्त नाव घेते होमेटाच्या दिवशी. काय घेतलं तुमचं, तुम्हाला कळलं ना? धन्यवाद, खूप छान. बरं आज पैठणी जिंकणार तुम्ही? बर कोणी जिंकला? मिक्स व्हेजिटेबल झाली. टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. तीन खुर्च्या याच ठिकाणी याच परिसरात असलेल्या, तिथून हा चेंडू टाकायचा. जर पहिल्या खुर्चीत म्हणजे मी ज्या दिशेला उभा आहे तिथून पहिल्या खुर्चीमध्ये जर हा चेंडू गेला आणि थांबला तर एक गुण, मधल्या खुर्चीत गेला तर दोन गुण आणि तिसऱ्या खुर्चीत जाऊन हा चेंडू स्थिरावला तर तीन गुण. या दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक. नाही सहा. पाच संधी, सात गुण. एक, दोन, चार संधी, चार. पाच संधी, चार गुण. लक्षात ठेवा. नऊ, दहा, चौदा, पाच, सात, अभिनंदन. आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणार आहे एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टर आल्याबरोबर त्यांना द्यायची. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. आणि आजच्या या खेळामध्ये होम मिनिस्टर ठरल्या भगत वहिनी. काय जादू केली त्यांची त्यांनाच माहिती. भगत वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन, अभिनंदन. 29 तारीख पासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घरात बसून प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही अचूक दिलं तर तुम्हाला घरपोच भरजरी पैठणी, म्हणजे आता होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी सुरू झालेली आहे. रोहिदास नगर अलिबागमध्ये रंगलेला आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुकबॉर्न रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.